नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, आपल्यापैकी अनेक जणांना स्वामींचे वेगवेगळे अनुभव येतात, काही जणांना स्वामींची प्रचिती देखील होते। स्वामी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या भक्तांची मदत करतात, यात काही शंका नाहीये। आमच्या या चॅनलच्या व्हिडिओ थ्रू आपण असेच भक्तांना आलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आजची गोष्ट आहे अमयची। आता पुढची सगळी गोष्ट मी तुमच्याशी अमय म्हणूनच बोलणार आहे। नमस्कार मंडळी, माझं नाव अमय। माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। ही गोष्ट होती जेव्हा मी FY ला होतो, म्हणजे साधारणपणे 2008 सालची। माझा एक मित्र होता, त्याचं नाव आहे अमित। आम्ही खूप जवळचे, म्हणजे हल्लीच्या भाषेत चड्डी बड्डी मित्र होतो। एक दिवस मी अमितकडे खेळायला गेलो होतो। त्याच्या बिल्डिंग खाली एक मोठं मैदान होतं। त्या मैदानात आम्ही दर शनिवार आणि रविवारी क्रिकेट खेळत असे। एक दिवस क्रिकेट खेळताना माझा अचानक पाय मुरगळला। मला खूप वेदना होत होत्या, कळा येत होत्या। अमित मला बोलला, तू एक काम का नाही करत, तू माझ्या घरी ये, आराम कर, मी तुझ्या आई बाबांना फोन करतो आणि मग ते तुला इकडे येऊन घेऊन जातील। मी म्हटलं ठीक आहे। मी त्याच्या घरी गेलो। त्याच्या घरी त्याचे आई बाबा आणि त्याची धाकटी बहीण राहत असे। धाकटी बहीण जेमतेम 8 वर्षाची होती। त्याच्या आई बाबांना एका मुलानंतर खूप वर्षानंतर एक मुलगी झाली होती। सो या दोघांमध्ये भरपूर गॅप होता। त्याच्या घरी गेलो, त्याच्या आई बाबांनी मला चांगलं खाऊ पिऊ घातलं, माझ्या पायाला आयोडेक्स लावून दिलं, माझ्या घरच्यांना फोन केला। तेवढ्यात माझं लक्ष त्याच्या धाकट्या बहिणीकडे गेलं। त्याच्या धाकट्या बहिणीच्या कपाळावर काहीतरी एक विचित्र खूण होती। जणू काही तिच्या कपाळावर कोणीतरी एक जळती वस्तू ठेवली असेल। मी अमितला विचारलं, अमित अरे काय हे? तर अमित बोलला, अरे काही नाही रे, हिला महिन्यात ना एकदा कधीतरी असा चट्टा उठतो। कसा उठतो, का उठतो, कोणाच ठाऊक। तो चट्टा उठल्यानंतर एक दिवस हिला ताप भरलेला असतो, ही शांत असते, काय ना काहीतरी बडबडत असते, आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत एकदम नॉर्मल होऊन जाते। मी म्हटलं, अच्छा, पण डॉक्टरना दाखवलंय का? हो रे बाबा, सगळ्यांना दाखवून झालंय। म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर असतील किंवा डर्मॅटोलॉजिस्ट असतील, ब्लड रिपोर्ट्स तर भरपूर काढले गेलेत, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल। शेवटी आम्ही बंकसमध्ये एकमेकांशी बोलायला लागलो, हिचा हा काहीतरी पुनर्जन्म असावा आणि म्हणूनच तिला तो असं काहीतरी चट्टे बिट्टे एक दिवस उठतात। तर मी म्हटलं, ठीक आहे, आता तुम्ही डॉक्टरांना दाखवलंच आहे तर चांगली गोष्ट आहे, आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे देखील चांगले। त्या दिवशी मी तिकडनं निघून गेलो। साधारणपणे महिना दोन महिन्यानंतर अमितचा वाढदिवस होता। त्यांनी त्याच्या घरी मला पार्टीला बोलवलं होतं। पार्टी आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो। आता मी अमितचा सगळ्यात जवळचा मित्र असल्याने सगळे जाईपर्यंत मी थांबलो होतो, आणि मग त्याच्या आई बाबांना आवराआवरीसाठी मी मदत सुद्धा करत होतो की घर जरा साफ वीफ करून द्या, नाहीतर एवढा अमितचा चांगला मित्र आणि असंच निघून गेला, सगळा पसारा मांडून असं कोण बोलायला नको, म्हणून उगाच आपलं मी तिकडे थांबलो होतो। अचानक माझ्या लक्षात आलं की त्याच्या बहिणीचं नाव बाय द वे सायली, तर त्या सायलीच्या कपाळावर पुन्हा एकदा एक चट्टा जो आहे तो उठायला लागलाय। आधी तो थोडा ब्राईट होता, 15-20 मिनिटांनी थोडा डार्क झाला, अजून 15-20 मिनिटांनी थोडा डार्क झाला, असं करत करत एकदम डार्क होत गेला। मी अमितला बोललो, अमित हे बघ, हिच्या कपाळावर परत तो चट्टा येतोय। अमित बोलला, काही नाही रे बाबा, तुला सांगितलं ना मागच्या वेळेला, तेच ते चाललंय, सगळी सायकल रिपीट होते हिची दर महिन्याला, बाकी काही नाही। का कोणास ठाऊक, माझ्या एकदम असं लक्षात आलं की अमित, तू बोललायस हे सगळं ठीक आहे की तू डॉक्टरांना दाखवलंय असं, पण तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? अमित बोलला, काय? मागच्या वेळेला जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो आणि आज ज्या दिवशी मी तुझ्याकडे आलोय, या दोनही दिवशी अमावस्या होती, आणि तू म्हणतोयस की हिला महिन्यातनं एकदा हा त्रास होतो, मग तुम्ही असं ऑब्झर्व केलंय का की हा त्रास तिला दर अमावस्येलाच होतो? म्हणून ही सगळी गोष्ट अमितच्या आईने ऐकली। ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, बाळा, या दोघांना मी अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांचा अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही। ते फक्त आणि फक्त सायन्स आणि डॉक्टर्स यांच्यावरच विश्वास ठेवतात, आणि डॉक्टर्सच्या म्हणण्याप्रमाणे माझी पोरगी तर नॉर्मल आहे ना, पण जर ती नॉर्मल आहे तर तिला दर महिन्याला हा त्रास का सहन करावा लागतो हे मी या दोघांना कळकळून कितीतरी वेळा बोलले, पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही। मी यांना बोलले की माझ्या पोरीला बाधा झाली म्हणून। मी बोललो, काकू शांत व्हा, नक्की काय प्रॉब्लेम होतो तुमच्या मुलीला? तेव्हा त्या म्हणाल्या की जसा जसा या चट्ट्याचा रंग डार्क होत जातो तसा तसा तिचा ताप सुद्धा वाढत जातो। तिच्या अंगातली सगळी एनर्जी निघून गेल्यासारखी होती। ती अर्धवट झोपेत असते आणि काहीतरी पुटपुटत असते। मी एकदाही नक्की या अवस्थेत काय बोलते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या असं लक्षात आलं की ही त्या घाबरलेल्या अवस्थेत मला बोलवते आणि म्हणते, आजोबापासून मला वाचव काही, त्या आजोबापासून मला वाचव।
मी ही सगळी गोष्ट यांच्या बाबांना सांगितली, पण याच्या बाबांनी सांगितलं, अरे लहान पोरीचं एवढं कुठे काय ऐकतेस तू, अजिबात लक्ष देऊ नकोस. अचानक आम्ही हे सगळं बोलत असताना सायलीने तिच्या आईला जोरात हाक मारली. आम्ही धावत धावत तिच्याकडे गेलो. जेव्हा आम्ही धावत तिच्याकडे गेलो तेव्हा ती कशी बशी तिच्या बिछाण्यावरनं उठत होती आणि ती आमच्याकडेच धावत येत होती. पण तिच्या पायात कुठल्याही प्रकारची शक्ती उरलीच नव्हती, त्यामुळे जसं ती उभी राहिली तशी ती जागच्या जागी कोलमडली. आम्ही सगळे तिला पकडायला धावत झुकलो. जेव्हा आम्ही तिला पकडलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तिने तिच्या उजव्या हाताची मूठ एकदम घट्ट पकडून ठेवली. मी आणि माझ्या मित्रांनी म्हणजेच अमितनी ती मूठ सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही दोन मुलं असून सुद्धा एका 8 वर्षाच्या मुलीची ती मूठ आम्ही उघडू शकलो नाही, इतकी ताकद त्यावेळेला त्या सायलीमध्ये आली होती. कसंबसं आम्ही ती मूठ सोडवली. तोपर्यंत सायलीचे आणि अमितचे बाबा सुद्धा त्या रूममध्ये आले होते. जेव्हा आम्ही ती मूठ उघडली तेव्हा आम्ही बघितलं की तिच्या हातावर 7 ते 8 अशा खुण्या आहेत, जणू काही कोणीतरी चाकूनी तिच्यावर वार केलाय. तिच्या हातातून रक्त येत नव्हतं, पण असं वाटत होतं की ही जखम खूप जुनी आहे आणि सुकलेलं रक्त कसं असतं ना तशी ती जखम होती. मी या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की मी तुम्हाला, तुमच्या समोर खूप लहान आहे पण माझं एकदा ऐकाल का, सायलीचे बाबा बोलले, काय आमच्याकडे स्वामी समर्थांचा मठ आहे, त्या मठात एकदा येता का जरा, मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी हिला नक्की बरं करतील. अमित आणि त्याचे बाबा पुन्हा एकदा न ची बाराखडी बोलू लागले. आमचं या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, डॉक्टर्सनी सांगितलं ना ही बरी येते, मग झालं तर. पण यावेळेला मात्र सायलीची आई तिच्या मुलीसाठी लढायला तयार झाली होती. तिने सायलीच्या बाबांना आणि अमितला असं खडसवून सांगितलं की तुमच्या या हट्टापायी जर मी माझं पोर गमावलं ना तर मी कोणालाही क्षमा करणार नाही, याद रखा. तो बाहेरचं पोर त्याला काय घेणं देणं आपल्या घरातलं, तरी तो बिचारा माझ्या पोरीसाठी सांगतोय की चला एकदा तरी या मठात चला, पण तुम्हा दोघांना काही नाही आहे त्याचं. सायलीच्या आईचं हे रूप बघून सायलीचे बाबा बोलले, ठीक आहे तुम्ही शांत व्हा, जाऊया आपण, ठीक आहे. आम्ही त्या क्षणी स्वामींच्या मठाच्या दिशेने रवाना झालो. जेव्हा आम्ही त्या मठात पोहोचलो तेव्हा एक म्हातारे आजोबा अचानक आमच्या समोर येऊन उभे राहिले. त्या आजोबांनी डायरेक्ट सायलीच्या कपाळावर हात ठेवला आणि ते म्हणाले, पुरा नक्की तू त्या दिवशी रस्त्यावरनं काय उचललं होतं आठवतंय का ग, असं रस्त्यावर पडलेलं लिंबू आणि मिर्च कधी बी उचलायचं नसतं, समजलं का, लोकांचे वाईट वाईट हेतू असतात त्याच्या माग, आणि तीच समधी वाईट शक्ती आता तुझ्यात घुसली आहे. तुमच्या या मुलीमध्ये भरपूर चांगली शक्ती आहे, म्हणजेच काय म्हणतात ते आजच्या युगात पॉझिटिव्हिटी आहे, ही पॉझिटिव्हिटी नसती तर तो सैतान तुमच्या मुलीला कधीच घेऊन गेला असता. हे सतत म्हणते ना व की कोणतरी आजोबा हाय आजोबा हाय, आजोबा नाही तो एक मोठा शैतान आहे आणि तो शैतान तुमच्या मुलीला घेऊन जायला बघतोय, आणि एकदा तो काय तुमच्या मुलीला घेऊन गेला त्यानंतर एक एक करून तुमचा भी नंबर लागणार आहे. आणि होय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजपासून 11 गुरुवार स्वामी समर्थांचं पारायण करा, तुमच्या पोरीला नक्कीच स्वामी बरं करतील. आजोबा आजोबा तुमचं नाव काय? माझं नाव विठ्ठल. हे आजोबा कोण होते हे मला अजिबात माहिती नव्हतं, कारण हे मठ जे होतं ते आम्ही 5-6 सोसायटीनी मिळूनच बनवलेलं होतं, त्यामुळे या मठात कोण कोण आणि कधी येतं या सगळ्यांची माहिती माझ्याकडे होती. पण या आजोबांना तर मी पहिल्यांदाच बघत होतो. आता कोणीही कधीही कोणाची इच्छा झाली की मठात यायची तर आपण त्यांना अडवू शकत नाही, पण हे आजोबा एक तर ते या शहरातले सुद्धा वाटत नव्हते, त्यांचा असा थोडा गावातली वेशभूषा होती. मग हे आजोबा एकटे आज कसे काय इकडे आले मला हा प्रश्न पडला होता, पण म्हटलं जाऊ दे, त्यांनी जे काय सांगितलं ते सायलीच्या चांगल्यासाठीच सांगितलंय. आम्ही स्वामींचे दर्शन घेतले, त्यांच्या तिकडची ऊज जी असते ती मी एका पुढीत बांधून घेतली आणि सायलीच्या आईला सांगितलं की जरा हिच्या कपाळावर रोज रात्री झोपताना ही ऊज लावत जा, स्वामी नक्की तुमची मदत करतील. सायलीचे बाबा इच्छा नसताना सुद्धा स्वतःच्या पोरीसाठी ते 11 गुरुवार करायला तयार झाले. पण कदाचित त्या लहान पोरीची ही अवस्था बघून स्वामींना सुद्धा त्या पोरीची दया आली असावी, कारण या लोकांनी 11 गुरुवार तर केलेच, पण त्यांचं फळ जे होतं ते त्यांना पुढच्या 3 ते 4 गुरुवारमध्येच दिसू लागलं. आता वेळ झाली होती पुढच्या अमावस्येची. पुढची अमावस्या आली, आम्ही सगळे सायलीच्या घरी होतो. अमावस्या सुरू झाली तरी सायलीच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचा चट्टा दिसत नव्हता. रात्रीचे 12 वाजले, आम्ही म्हटलं एक फोटो काढूया, कारण सायलीचं कपाळ पहिल्यांदा आम्हाला एवढं स्वच्छ दिसत होतं, ते सुद्धा अमावस्येत, म्हणून आम्ही एक फोटो काढला. जेव्हा आम्ही तो फोटो बघितला तेव्हा सायलीच्या मागे आम्हाला एक आकृती दिसू लागली. शिव
मी आणि साहिलीची आई तिकडच्या तिकडे ढसाढसा रडू लागलो. अमितला आणि त्याच्या बाबांना कळत नव्हतं की हा फोटो असा कसा छापला गेला. तर साहिलीच्या मागे खंबीरपणे विठ्ठलाच्या रूपात आलेले माझे स्वामी समर्थ होते. आम्ही सगळ्यांनी जास्त जागी तिकडे त्या फोटोला नमस्कार केला आणि मी त्या साहिलीच्या आईबाबांना सांगितलं की हो, आत्ता तुम्हाला वाटत असेल की आता 3-4 गुरुवारमध्येच जर आपला रिझल्ट दिसतोय तर आता पुढचं पारायण कशाला करा, आता असं करू नका, 11-11 गुरुवार नीट पाळा. आणि त्याची आई सुद्धा हो बोलली. मंडळी, आपल्या अंगात जेवढी निगेटिव्हिटी असेल तेवढंच आपण या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना स्वतःकडे खूप अट्रॅक्ट करतो. बट जर आपल्याकडे पॉझिटिव्हिटी भरपूर असेल तर या सगळ्या गोष्टींनी कितीही प्रयत्न केला तरी तो आपल्या मनावर आपल्या शरीरावर ताबा मिळवू शकत नाही. म्हणून आयुष्यात सदैव पॉझिटिव्ह राहा. तुम्ही ज्या कुठल्या गुरूंना मानताय सदैव त्यांची पूजा करा, त्यांची सेवा करा, ते एक ना एक दिवस नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.